मुलींना अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मुलींच्याच आहेत पण मुलींनाच खुपतात? बऱ्याचदा मुली अशा म्हणतात, प्रिटेन्शियस मुली आवडत नाहीत. अच्छा. बट स्वतःच प्रिटेंड करत असतात, त्याच्यातच त्यांचं आयुष्य जात असतं. तसं मुलांचं काही नसतं, एकदम रिअल, व्हेरी रिअल. पण तेच मुलींना बाहेर आणि घरात पाहिलं ना, आपण दुसऱ्यांशी पण बोलतो शी इज व्हेरी स्वीट, शी इज व्हेरी स्वीट, पण घरी आई बाबा म्हणत असतील घरी येऊन बघा आईला. मुली ज्या आहेत ना, ते थोडं फेक होण्याचं जास्त ट्राय करतात. का ग असं का असतं? मग ते नाही ना आवडत, ती कसं काय माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. कोण कोणासोबत पळून जाणार आहे? बेबीने थालात आहे ना, बेबीने गायच्या काय आहे, तो कसा ऐकणार? राम राम मंडळी. मंडळी काय विषय आहे मुली आणि मुलींची जेलसी? काय कारण असतात ज्याच्यामुळे मुली जेलस होतात? तुझ्यामुळे. माझ्या मध्ये जेलस होण्यासारखं काय? तुझ्यामुळे. कारण का बरेच लोक आहेत ज्यांना संधी मिळाली तर चांगलं करू शकतात, पण काय करणार आता, हा आहे तर चालून घेतो आम्ही. पण गजब बेइज्जती आहे. एकदम चांगले नवरे भेटताना आणि ते 6 महिन्यात 6 टूर करून येताना, बस फक्त त्यांच्यावर. मॅक्झिमम जास्त मुली तर असं सुंदर दिसण्यावरून जळतात. माझे बाकीचे फ्रेंड्स शिकतात, त्यांना दोन्ही पण मिळते, शिकतात पण आणि ट्रॅव्हल सुद्धा. त्या गोष्टीवर आय एम व्हेरी जेलस. माझे केस खूप खूप शॉर्ट आहेत आणि एवढे काय हेल्दी नाही आहेत. सो लाईक आय फील मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला टकली बायको पण चालेल, मला पण केस येत नाही काही ठिकाणी. तिचा बॉयफ्रेंड किती भारी आहे. मला फक्त आउटफिट वरनच होतं, जास्त काय नाही. मग कमी होत थोडी होईल, खायचं कमी झाल्यावर ब्राउनी होईल. असं दणादण ब्राउनी आणणार म्हणल्यावर कसं काय? तिघांनी मिळून एक ब्राउनी घेतली आम्ही, ते माझं डायट आहे. केळं खाणाऱ्यांनो खेळच खात राहा. मला आज पहिल्यांदा कळलं की ब्राउनी खायला लागतं कमी होणं. शेअर करून खायचं ते डायट असतं. जर माझ्यापेक्षा एखादी मुली जास्त सुंदर दिसत असतं, जर खूप जास्त कोणी चांगलं जेवण करत असेल किंवा असं ब्राउनी वगैरे खात असेल आणि त्यांचं स्नॅप आलं, याच्यामुळे आमच्या खिशातले पैसे आणि हॉटेलची बिल दोघांचे वांदे. मला ब्राउनी खायची बाबू, आज मला हे खायचंय बाबू, आज मला ते खायचंय. सिंगल राहताना असं विचार नाही करायचा एवढा. मुली पण मुलांना खूप ट्रीट देतात. अगं माझ्या आयुष्यात राहायला आलीस का खायला आलीस? जेलसी फील होत का की बाबा एखादीचा बॉयफ्रेंड आपल्यालाच आधी लाय आवडतो? नाही. पण तिने रुमाल टाकला. डिपेंड. कधी झालंय असं? असं झालं नाहीये पण होऊ शकतं ना. म्हणजे आता छान चांगली चांगली अशी मुलं पण असतात, विकी कौशल वगैरे. ऑफकोर्स म्हणजे विकी कौशल किती हॉट आहे. कटरीना कैफ. वुमन. जळता तुम्ही जळता. एखाद्या गोल्ड डिगर मुलासोबत जर का मुलगी दिसली ना तर तुम्ही जळता. तशीच असं बोलता तुम्ही. मला एक सांगा, 4 जणींचा ग्रुप असला, चौथी नसली तर तिघी मिळून ह्या चौथी बद्दल जेवढं बोलतात तेवढं मुलं बोलतात का नाही बोलत? एवढंच मुलं आवडतं, मग मुलांसोबतच राहायचं. मुलींना अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मुलींच्याच आहेत पण मुलींनाच खुपतात, मुलींना टोचतात, मुलींना त्या गोष्टी मुलींच्याच नाही आवडत? जेव्हा आपल्याला आपल्या मैत्रिणीला माहिती असतं त्या मुलीसोबत आपलं पटत नाहीये आणि तिला सोबत घेऊन यायचं आणि ठेवायचं. माझ्यापेक्षा एखाद्या मुलीने जर ड्रेस चांगला घातला, एखादी जर खूप सुंदर पोरगी असेल तर ते काय म्हणणार, हिने तर नक्कीच तिच्या ओठाची सर्जरी केली, तिने तर नक्कीच बोटॉक्स केले. हे गोष्ट मी बघितली खूप. नॉर्मली कोणती मुलगी चालेल, तिने जर सपोज वियर टॉप या वियर जीन्स घातला तर मग मला ते खूपून जाते, यार ती कशी दिसते, चांगली नाही दिसते, तर मग मला तर असं खूपच खूप. तर मुलींना माहिती असतं की पुढची मुलगी किती फेक लागते, पण आता आपण त्या टाइमला काहीच करू शकत नसतो कारण की ती आता आपली खूप छान फ्रेंड आहे. म्हणजे आपल्याला असं असतं की ओ माय गॉड किती फेक आहे ही, शिट जेव्हा मुली असं प्रिटेंड करतात टू बी समवन एल्स जस्ट टू इम्प्रेस समवन, इट्स काइंड ऑफ लाइक अननेसेसरी और सो यू आर नॉट प्रिटेंडिंग नाउ राइट नाउ. नो, तू घरी पण अशीच बोलते का इतकी इतकी व्यवस्थित? नाही ना, घरी ए पिंट इकडे असंच बोलत असणार ना तू. बऱ्याचदा मुली अशा म्हणतात की प्रिटेन्शियस मुली आवडत नाहीत. अच्छा. बट स्वतःच प्रिटेंड करत असतात, त्याच्यातच त्यांचं आयुष्य जात असतं. मुली मुली बसलेलं असू ना की असं एकदम चिल वागणार.
पण एखादा जो मुलगा येतोय दिसतोय की खूप भारी आहे, तर लगेच नाही का ओ माय गॉड हाऊ आर यू गाइस. आता समजा मी पण एक मुलगी आहे, ही पण एक मुलगी असं समजू, ठीक आहे. तर समजा आम्ही दोघी जणी गप्पा मारतोय आणि समोर ना एक मुलगा गेला, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. तर सुरू करूया आपण. काय म्हणजे काय बोलते काय नाही भावा, कसं आहे तू? भावा कुठली बहिणी आहे ना मी. अगं भावा होती तेव्हा असं वागत होती का? अगं तू भाऊच आहे माझा. मोठी चाली मला नको सांगायला जाऊ माझं. ओ माय गॉड हाऊ आर यू? मी कसं आहे? लॉंग टाइम ब्रो. अगं बाय कोण आहे? यू सी हिम कसला हॉट आहे. ओ माय गॉड जीज आई एम जस्ट कॉलिंग फॉर हिम, लुक एट हिम ब्रो. हां प्रतिमाच दिसतोय जणू. बरोबर गेला गेला बाजूला गेला तो असं त्या वागतात मुली प्रिटेंड करतात. इंग्लिश किड नॉट अ मराठी किड बिकॉज Oh my god party ho rahi hai, please give me some subtitles. Ka gas ka aste mati nahi na avdat ti kasa kay majya peksha jast sundar diste aga ta dile devani tila chehra he hi ka ata bu ha maya peksha bhari disto mi nahi jalo jealous barobar na nahi manasachi khar tar mansikach aste kahi pan aplya peksha jara changla asla ka asavi hai ti goshta aplya काय फरक असतो मुलांच्या वागण्यात आणि मुलींच्या वागण्यात? मुलं ओपन असतात, मुली बॅक बिचिंग खूप डेंजर करतात, समोर खूप गोड असतात आणि मागे जाऊन ते असे खूप जास्त पॉझिटिव्ह होतात लगेच. असं पोरांमध्ये तसं नसतं, एकदम असे भांडणं वगैरे थोडे झाले तर मग दुसऱ्या मिनिटाला ते विसरून जाते. दोन दोन आठवडे एकमेकांशी बोलणार नाहीत किंवा पूर्ण गावाला कळणार काय झालं त्यांना. मुली असं लगेच अशी एकदम भाऊ एक्सप्रेसिव्ह भाऊक होतात. तसं मुलं कसं त्यांना रडू आलं तरी ते रडत नाहीत. महाराज बापाचा एवढा खाल्लेला असतो लहानपणी, आटलेले असतात डोळे आमचे, पाणी आटलेलं असतं आमचं. मुलींना आवडतं की कोणीतरी पॅम्पर केलं पाहिजे, केअर केलं पाहिजे वाटतात सर्वांनाच. मुली ज्या आहेत ना ते थोडं फेक होण्याचं जास्त ट्राय करतात. माझ्यावरून नाही सांगते पण सांगते असं, फेक होण्याचं जास्त ट्राय करतात. कधी कधी थोडं डॉमिनेटिंग होऊन जाणं म्हणजे समोरचा किती काही सांगत आहे तरी आपलीच बरोबर आहे हे मुलींमध्ये थोडं जास्त असतं. मुलींचं काय असतं, आता माझी जी स्कूलची फ्रेंड आहे ती माझी तेव्हा फ्रेंड होती 6 वर्ष बरोबर का, फर्स्ट टू टेन्थ माझी बेस्ट फ्रेंड होती. पण आमची शाळा सुटली, 1-2 महिने आम्ही चांगलं राहिलो, मला आठवण येते मला हे होतंय ते होतंय, पण नंतर तू कोण मी कोण, तिची दुसरी फ्रेंड आहे माझी दुसरी फ्रेंड आहे असं असतं. माझी बेस्टी माझी बेस्टी, ती बेस्टी बेस्टी नाही राहत, ती फक्त 5 वर्षाची बेस्टी आहे, 6व्या वर्षाला नवीन बेस्ट. सेम मुलाकडे जाणं, त्याच्या बाबतीत सारखं रडणं, 1000 वेळा सांगून सुद्धा परत त्याच्याकडे जायचं आणि तो असला गबाळा, त्याच्यात ना काही धड ना लुक्स आहेत ना पैसा आहे ना स्वतःच काही आहे अस्तित्व काही पर्सनॅलिटी काही, एवढं मड्यावर घेऊन कुठे जायचं तुम्हाला? आणि 1000 वेळा तेच काहीतरी तो करणार, त्याच्यावर ती रड देणार, परत आम्ही तेच सांगायचं स्वतःला थोडं जास्त हुशार समजणार दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये. तसं मुलांचं काही नसतं, एकदम रिअल व्हेरी रिअल. पण तेच मुलींना बाहेर आणि घरात पाहिलं ना खूप मोठं डिफरन्स असतं. घरात आई बापांशी तसं रूड वगैरे तसं, आणि बाहेर एवढं स्वीट आपल्या आपण दुसऱ्यांशी पण बोलतो शी इज व्हेरी स्वीट पण घरी आई बाबा म्हणत असतील घरी येऊन बघा आईला असं. दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे पण असतात बरेचसे. अच्छा, या स्त्रियांमध्येच अजून एक कॅटेगरी, मुलींमध्येच अजून एक कॅटेगरी, थोडी वरची कॅटेगरी, जे सुद्धा आपल्या डोक्यात जातं जसं की मध्ये मध्ये येणारे माझ्या डोक्यात जातात ना तसंच, ते आहे काकू. काकू कॅटेगरी एक असते बघ सगळ्या काकूज. अख्खा एक एपिसोड जाईल काकूंवर. काय गे
एकच दहा करून सांगतात, त्यांची एकच डेफिनेशन आहे एकच दहा. आपण बाहेर गेलो ना तू लक्ष देते का ती कुठं चाललीये, ती काय करतीये, एवढ्या दिवस नाही आवरायची आज आवरायला लागलीये. कपड्यांवरनं जज, मुलगी कधी बाहेर निघते त्याच्यावरनं जज. ही मुलगी या मुलासोबत बोलतीये म्हणजे नाही यांचं काहीतरी चालू आहे. ओ बघितलं का गॉसिप्स, आंटींची सगळ्यात मोठी गोष्ट असते गॉसिप. आणि एवढं गॉसिप्स करून पण म्हणतात जाऊ द्या आपल्याला काय करायचंय. खरं वाले आंटी आणि मुलींमध्ये काही फरक नसतो तसं बघायला गेलं तर. चुगलखोर याची टोपी त्याला मोबाईल कमी वापर, आजकालचे पोरं ना चांगले नसतात. काय कपडे घातले किती छोटे घातले म्हणजे त्या म्हणजे आंटी आणि आपण मात्र त्यांच्यासाठी रानटी. हसाव नाही, मोठ्यांच्या पाया पडाव जरा वाकून पड की. चला आपण एक गेम खेळू मस्त. हा मुलींसाठी गेम, फक्त मुलींसाठी. देख चिठ्ठी आणि पेन येणार. सो माझ्याकडे एक चिठ्ठी आहे. या चिठ्ठीमध्ये तुम्ही तू हिच्याबद्दल आणि तू हिच्याबद्दल कुठली अशी जेलस वाली फिलिंग आहे ती लिहायची आणि ती जेलस वाली फिलिंग आहे म्हणून तिला जाळून पण टाकायचं. तर ही का जेलस होते आणि हिला काय खूप हिच्यातलं, तर ही खूप स्टडी करते. तर याबद्दल काय लिहिलंय जेलसी? कारण तिच्याकडे खूप छान ग्रुप आहे आणि फ्रेंड्स नाही कझिन्सचं, आणि ती त्यांच्यासोबत खूप जास्त ट्रॅव्हल करत असते आणि तिचे स्टोरीज बघून मला खूप जास्त जलसी होती, एक्स्ट्रीम जलसी होती. रिया इज व्हेरी कूल विथ एव्हरीवन. म्हणजे तिचे खूप कूल फ्रेंड्स असतात माझ्यापेक्षा. मग मला असं कधी कधी होतं की शिट तिचे खूप जास्त कूल फ्रेंड्स आहेत आणि मला असं वाटतं तिचे कूल फ्रेंड्स खूप लवकर फ्रेंड्स बनवते. वर्ड्स पकडून बसते, शब्द पकडून बसते. श्रुतीला ऍब्जेत म्हणून तू जेलस होतेस तिच्यावर? पोरींचे किती नखरे असतात. हिचा प्रॉब्लेम काय तर ही फिट आहे. ही जी काय जेलसी आहे आज या व्हिडिओ मधून आपण संपवून टाकूया. अशा ठिकाणी आपलं खुपणं, आपली जेलसी आपण जाळून टाकलेली आहे. आपल्याला जसं एकमेकांबद्दल काही गोष्टी खुपतात टोचतात, तशा इतरांच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतातल्या काही फेमस पर्सनॅलिटीज आहेत. जसं की राज ठाकरेंनी त्यांचं खुपणं सांगितलं, तसं अनेक महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींचं खुपणं आपल्याला तिथे दिसणार आहे की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे नक्की, त्यांना कुठल्या गोष्टी डोक्यात जातात आणि त्यांना आयुष्यात काय काय खुपतं ते आपले खुपते साहेब आहेत ना ते काढून येणार. तर अशा अनेक जणांची खुपणी बघायची असतील तर दर रविवारी रात्री 9 वाजता काय बघायचंय? खुपते तिथे गुप्ते. वा, तर तुमचं काय खुपणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. एवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मुलींना दाखवा कशा जळक्या असतात त्या. मी बाई जळकी फोडली किती टाळकी आहे की नाही असं आहे सगळं आलं का लक्षात. आता खुपणार नाही टोचणार. कॉटन हिंट प्रस्तुत फक्त तिथे गुप्ते हर दर रविवार 4 जून पासून रात्री 9 वाजता सी मराठी वर.